नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्यभरातल्या कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आनंदाची बातमी अखेर तो अखेर तो क्षण आलाच मंत्री आदिती तटकर यांची मोठी घोषणा पाच हजार पाचशे रुपये दिवाळीचा बोनस तसेच मोफत मोबाईल संदर्भात केली मोठी घोषणा वीस ऑक्टोबर पासून सर्वांना खुशखबर वीस पासून सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो अखेर राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण मोफत मोबाईल तसेच दिवाळीचा बोनस जो पाच हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्या संदर्भात मोठी घोषणा मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे काय निर्णय आहे शासन निर्णय निघाला का या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन dita तर बघा महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे या योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर आतापर्यंत सव्वीस लाखाहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे दरम्यान सरकारकडून आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही वृत्त पसरलं आहे काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही या वृत्तांमधून पासून सांगण्यात आलंय त्यामुळे हे वृत्त खरे आहे का याबाबत खरंच शासन निर्णय झाला का सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली का हे आपण पाहूयात मागच्या आठवड्यापासून सर्वत्र चर्चा आहे की आता दिवाळी बोनस मिळणार आहे पाच रुपये मिळणार आहे तर हजार हजार काही जणांना तीन रुपये मिळणार आहे आणि अतिरिक्त काही जणांना पंचवीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे असे एकूण पाच हजार पाचशे रुपये काही निवडक महिलांना मिळणार आहेत तर सरसकट काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गल्ली आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच काही वृत्तपत्रांमध्ये लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल मिळणार अशी सर्वत्र चर्चा होती आता यावर म्हणजे जो बोनस आहे दिवाळीचा पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर मोफत मोबाईल संदर्भात अदिती तटकरे कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं आहे म्हणजेच आता हे जे पाचशे रुपये पाच हजार पाचशे रुपये जो बोनस आहे तो तुम्हाला मिळणार का त्याच्यानंतर जो मोफत मोबाईल आहे तो तुम्हाला मिळणार का सर्वकडं सर्वित्र चर्चा होती की बा आता आम्हाला जे हप्ते मिळालेले आहेत त्याच्यानंतर आता पाचशे रुपये पाचशे रुपये बोनससुद्धा मिळणार मोफत मोबाईल सुद्धा मिळणार त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं परंतु आता या आनंदाच्या वातावरणावर विरजन पडलेलं आहे कारण मंत्री आदिती तटकरेंनी या संदर्भात सर्वात मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण समोर पाहूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले आहेत त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील मात्र याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही दरम्यान सरकारकडून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्तही काही संकेतस्थळांनी दिलं आहे त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये नाही माहिती देण्यात आलेली त्यामुळे महिला वर्गामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय राज्यभरातल्या काही लाडक्या बहिणींनाच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे एकूण पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर काही जणींना बोनस जो आहे तीन हजार रुपये जमा झाला आहे अशा कमेंटसुद्धा येत आहेत म्हणजे हा खरंच जमा झाला असेल तरच कमेंटमध्ये सांगा नुसती अफवा पसरून काही फायदा नाही कारण हा बोनस संदर्भात राज्य सरकारचा काय निर्णय आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला मंत्री आदिती तटकरे कार्यालयाकडून मिळालेली आहे या संदर्भात आपण माहिती समोर बघणारच आहोत तत्पूर्वी राज्यभरातील अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या पैशासंदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत कारण काही जणांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळाले तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळालेलेच नाही तर काही जणांनी अर्ज भरलेला आहे फॉर्म अप्रुव्हल आहे सगळं काही ओके आहे परंतु त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत एकही रुपयात जमा झालेला नाही आजच आता पंधरा ऑक्टोबरपर्यंत जी मुदत वाढवलेली होती त पंधरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर या काही दिवसामध्ये लो बहिणींनी अर्ज भरले असतील परंतु पंधरा तारखेला सर्व्हर डाऊन झालं होतं तर अनेक अर्ज हे ऑनलाईन करता आलेले नाही म्हणजेच अंगणवाडी सेविकेकडे सेविकेकडे भरायची अट होती मग आता ती अंगणवाडी सेविकेकडे आपण अर्ज नेऊन दिला परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे अंगणवाडी सेविकासुद्धा काहीच करू शकल्या नाही मग आता त्या अर्जाचं करायचं काय त्या महिला त्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते या योजनेपासून वंचित राहणार का याचा विचार राज्य सरकारला करावा लागणार आहे याला एकच उपाय आहे की आता या योजनेची पुन्हा मुदत वाढवावी लागेल तेव्हाच कुठे या वंचित महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि मुदत ही शंभर टक्के वाढणारच कारण तुम्ही अर्ज अंगणवाडी सेविकेकडे दिला होता यात तुमची काही चूक नाही अंगणवाडी सेविकांची सुद्धा यात चूक नाही चूक होती ती तांत्रिक म्हणजेच ते सर्व डाऊन झाल्यामुळे हे अर्ज पुढे पाठवता आले नाही आता मुदत वाढ मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा पुन्हा अर्ज भरता भरावा लागेल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता यानंतर या योजनेला मुदतवाढ मिळणार का आणि मिळाली तर कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येईल या संदर्भात जर काही अपडेट आली तर आपण लगेच आपल्या या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर यांच्या कार्यालयाकडून काय उत्तर आहे या संदर्भात माहितीच जाणून घेऊया दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे म्हणजेच या ज्या बातम्या पसरल्या होत्या आता या सर्व बातम्यांना पूर्ण विराम मिळालेला आहे कारण तुम्हाला कोणताच बोनस मिळणार नाही आहे कोणता मोफ मोफत मोबाईल मिळणार नाही आहे यामुळे आता कोणतीच चर्चा तुम्ही याविषयी करू नका कारण या सर्व चर्चेला आता पूर्ण विराम देण्यात आलेला आहे तशी माहिती आदिती तटकरे म जे मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे बोनस संबंधाची जे वृत्ता वृत्त जे आहे ते खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं अदिती तट यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे तसंच काही दिवसापासून मोबाईल गिफ्ट मिळणार सांगण्यात येत होतं मात्र याबाबतही या कोणताच शासन निर्णय झालेला नाही दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजना संदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरिता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खतर जमा करून घ्या अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत मोबाईल मिळणार आहे या लिंकवर क्लिक करा ही अशी अशी माहिती भरा तुमचा अकाउंट नंबर टाका आधार कार्ड टाका असं जर तुम्ही करत गेलात तर तुमची शंभर टक्के आर्थिक फसवणूक झालीच म्हणून समजा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही नवीन अपडेट आली तर या चॅनलवर आपण लगेच प्रसारित करत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका